मी राजेंद्र काळे सर आपल्या मराठी टेक गुरुजी या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो. चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण शब्दखेळ भाग 10 पाहणार आहोत. या शब्दखेळामध्ये दिलेल्या अक्षरांपासून अर्थपूर्ण असे शब्द आपल्याला बनवायचे आहेत. काही अक्षरं दिलेली असतील आणि त्यांची योग्य जोडणी करून आपल्याला शब्द बनवायचे आहेत. चला तर मग आज पाहूया कोणत्या अक्षरांपासून आपल्याला शब्द बनवायचे आहेत. पहा, मध्यभागी अक्षर आहे ल आणि पाकळ्यांमध्ये आहे ढा, ना, ता, हा, बा आणि वा. म्हणजे पाकळ्यातील एक अक्षर आणि मध्यभागीचा अक्षर घेऊन आपल्याला अर्थपूर्ण असे शब्द या शब्द खेळामध्ये बनवायचे. चला तर मग पाहूया शब्द खेळ भाग 11. सुरुवातीला आपण ढा आणि ल ही दोन अक्षरं घेऊन ढाल हा शब्द बनवूया. त्यानंतर ना आणि ल ही दोन अक्षरं घेऊन नाल हा शब्द बनवूया. परत एकदा पहा, ढा आणि ल घेतलाय तर ढाल तयार झाला, ना आणि ल घेतला तर नाल तयार झाला. अशा पद्धतीचे हे दोन शब्द तयार झालेले आहेत. यानंतर पुढच्या अक्षरांपासून पाहूया. पहा, पुढचे अक्षर आहे ता आणि ल. ता आणि ल पासून होईल ताल. आणि हा आणि ल पासून होईल हाल. ताल हाल. पहा, आतापर्यंत आपण चार शब्द तयार केलेले आहेत. यानंतर आपण उर्वरित अक्षरांपासून अर्थपूर्ण असे शब्द बनवूया. यानंतर शब्द घेऊया बा आणि ल ही दोन अक्षरांपासून होईल बाल. बा आणि ल पासून बाल. आणि सगळ्यात शेवटी वा आणि ल पासून होईल वाल. पा, या पानावर आपण बा आणि ल बाल आणि वा आणि ल वाल अशा पद्धतीचे दोन अर्थपूर्ण असे शब्द बनवलेले आहेत. यानंतर आपण दिलेल्या अक्षरांपासून पुन्हा एकदा सर्व शब्द बनवून घेऊया. सुरुवातीला पहा, ढा आणि ल पासून होईल ढाल. ना आणि ल पासून होईल नाल. ता आणि ल पासून होईल ताल. हा आणि ल पासून होईल हाल. बा आणि ल पासून होईल बाल. आणि सगळ्यात शेवटी वा आणि ल पासून होईल वाल. धन्यवाद बालमित्रांनो, धन्यवाद.